TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. तुझात जीव रंगला. हे कुठत राणा राणा तालवीत असेल. होय मी यांना घेतल्याशिवाय नाही जाणार. आहो मी कशाला खोटं बोलू. नाही तुम्ही खोटं नाही बोलणार. आता घ्या यांना तुमच्या ताब्यात. मला उशीर होतोय निघते. मी निघते. असं काय करते. अहो थांबा की. त्या बाईने तुम्हाला तीन वेळा चितपट केलं. अहो ऐकलं आणि मला लय लागलं बघा. राणादा खुराक वाढवा. पाच रविवार मसोबाला आणि पाच गुरुवार दत्ताच्या देवळात खेटक आला. समज काय बरोबर होईल बघा. तुम्ही देशी गाईचं दूध सुरू करा आणि कडकनाथची कोंबडी मग बघा. आपने बड़ी गलती कर दी जी. आपको राणा को पटकना नहीं चाहिए था. आइंदा से मुझे सिखाने की कोशिश मत करना. राणा माझ्यासाठी एक सब्जेक्ट है. त्याला ट्रेन करणं तुमचं काम आहे आणि ते करवून घेणं माझं. पुन्हा गावात अशा चर्चा नाही घडवून आणायच्या. कळलं. आज तालमीत जे घडलं ते सगळ्यांसाठीच अनपेक्षित होत. मी त्याला पाडलं त्याबद्दल बोलतेस का तू. हो हे गाव आहे. बातमी लगेच पसरते आणि त्यात राणाजींना गावात खूप मान आहे. त्यामुळे यांच्याशी वागताना जरा वेगळ्या पद्धतीनं वागा. मी जे हे सगळं करते ते त्याच्याच भल्यासाठी करते हे त्याला कळायला पाहिजे. तुम्ही प्लीज झालं गेलं विसरा आणि उद्या नवा प्रयत्न करा. तुम्हाला ही कुस्ती खेळायची आणि जिंकायची ना. पण त्यासाठी या मॅडमच कशाला पाहिजे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मग मी सांगते म्हणून ऐका. तुम्हाला सखी मॅडम सोबत जुळवून घ्यावंच लागेल. राणादा हो राणादा बरं झालं तुम्ही देवासारखं गाडपट. चला गिरणी चला. त्याचं ट्रेनिंग चालू आहे. आता नाही जाता येणार. हो मॅडम गिरणीचा पट्टा पण पडलो. चार जण काढून पडले तर निघणं झालंय. राणादा चला गेलो. आधी एक्सरसाइज कर मग जायचं तिकडे जा. हो पण तुम्ही त्याच्या ट्रेनिंगच्या मध्ये येऊ नका. चल राणा. राणादा गाव उपाशी राहणार. काय रे त्याच्या काय टेकलं बघालायस. राणादा अरे पळपळ के उसके पाय के तुकडे पडणे वाले आहे बघ. एक मिनिट मी राणादाला सोडणार झाल्यात. अरे इकडे काय मॅडम फार राणादाचा पिट्टा पडाले बघ. ट्रेनिंगच्या नावाखाली एवढं भरडणार. अरे गिंडीत मी एवढं भरडत मी कधी. अरे तू दयाळू मायाळू बाबा. पर मॅडमला इकडे काय. पर करायला ते आपल्या राणाच्या भल्यासाठी करायली. पर आपल्या भावात खेळलंय व्हा लागलाय बघ. आली या भोगाशी असावे साधारण. चल तुझ्या हातात काय होतं का बघू. गिंडीचा पट्टा अडकला तेवढा काढून दे. चल चल चल. पाच लाखाचा चेक आहे. कवा वाटणार कुणास ठाव. आज आराम का. काम नाहीत का काय. सोडून दिलीस परत काम करायची. आज आमचं डोसकं लई दुखायलंय. कसं ना ग. टेन्शन. टेन्शन आणि तुला का. डोसकं असलं की माणसाला येत टेन्शन. हा हे बी खरंच आहे म्हणा. नाही मी इसरूनच गेलो तो. काय आमचं डोसकं हे. नाही ग बाई. मग म्हणजे तुला बी टेन्शन येऊ शकते हेच इसरून गेलो तुम्ही. गप बस रे सूरज तू. बर ते सोड. कसलं टेन्शन आलं आमच्या महाराणीसनी. सांगू काय. सांग की. पाच लाखाचा चेक आहे पण बँकेत जर अकाउंटच नसत तर मग ते ओवरड्राफ्टचा कसा. ज्याचा अकाउंट त्याच्या नावाने ओवरड्राफ्टचा. राणाचा स्वभाव कसा आहे. अगदी व्यवस्थित. साधेपणा हा त्यांचा खास गुण आहे. कधी कुणाला दुखावणार नाही. नेहमी दुसऱ्याचा विचार. स्वतःच्या फायद्याचं कधीच बघत नाही. एखादी खटकणारी गोष्ट कुठलीच नाही.
काहीतरी असेलच ना. नाही कुठलीच नाही. खटकणारी नाही म्हणता येणार, पण काळजी वाटावी अशी एक गोष्ट आहे. यांना राग आला की ते काय करतील याचा काही नेम नाही. हो ओके. आणि अजून काही? अजून हा, यांना प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली की समजते. तुम्ही राणाला लहानपणापासून बघत आलात, तुम्हाला काय वाटत? लहानपणापासून तालीम आणि मळाच करत आलाय. गावातल्या गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून जाणं ही राणाची खासियत. आपल्या जंगड आपल्या लोकांची बी प्रगती व्हायला पाहिजे असं त्याच म्हणणं आहे. सूरजवर भारी जीव आहे त्याचा, आणि हे घर टिकून राहावं म्हणून तो काय बी करल. अजून काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? तुमची काही तक्रार त्याच्याविषयी? नाही तक्रार असं नाही, पण शाळा शिकला नाही हे खटकतो. आता अंजली शिकवतीये त्याला. अंजली आल्यापासून सुधारला येते. बरं ठीक आहे, येऊ का मी? हो चालेल. जर बाहेर जायचंय. हो नमस्कार. त्या राणाच्या मॅडमनं राणाला तीनदा पाडलं. अरे राणा तर सारखा अपमान करायला त्या, म्हणूनच राणाच्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा हे ठरवण्यासाठी ही मीटिंग बोलवल्या. त्या मॅनेजरचा कने जोरात अपमान करू आपण. नाही नाही, अरे आपलं गावचं पाहुणे ते. आपण एक काम करूया, सगळ्यांनी मिळून एक निषेधाचं पत्र लिहूया. इथनं पुढे राणादाचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही. अरे पण यानं काय होणार आहे? अरे मोर्चा आंदोलन केलं की सरकार पडते. अरे या तर मॅनेजर बाई आहेत, आपली गॅरंटी आहे. फरक पडणार म्हणजे पडणार. तू आता अजिबात फिकीर करू नकोस. राणादास स्वाभिमान समितीवर भरोसा ठेव. तूही कोर्टात येणार आहे? हा तू नको येऊ. त्या दिवशी शनाया माझ्या घरात घुसली आणि माझं घर माझा संसार उद्ध्वस्त करून टाकला. तिने यांच्या पैशावरती ऐश केली आहे, लुटलंय यांना. तरी हे माझ्यावरतीच आरोप करून राहिले तुम्ही? मी काय खराब केलंय याचं आयुष्य? कोण आहे मॅडम? मी आतापर्यंत यांच्यावरती केलेल्या आरोपांचा जिवंत पुराव माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड शनाया सबनीस. तुम्ही चालू दे, मी येतो. जाऊ. हे आता जेवायला तर घरला टाइम आहे. हा येतो. चल मी जाऊन येतो. आई ग, आजचा दिवस कसा गेला कळलंच नाही. स्वतःच खरं करता. मी पण ऐकून घेत नाही. मी माझं पण खरं करतो. फोन केल्यावर तुम्ही कधीच उचलत? कधी कधी कामात असेल तेव्हा नाही होत. नाही जास्त करून झोपलेली जास्त. प्रेम करताय का सूड उगवताय? मी मीरा नाही आहे. जा म्हटल्यावर निमूटपणे घराबाहेर जायला. मी मेनका अग्रवाल आहे. जाताना या घराच्या भिंती आणि छप्पर सुद्धा घेऊन जाईल. काय गए? तुला काय वाटलं तुझ्या संघात ताकद आहे? जिथे माझी सून चुकली तिचे कान धरले मी, पण तिची चूक नसेल तर तिच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीये मी. शंभू राजे की छावनी को चारों तरफ से घेर लो. कुछ सैनिक इधर से जाओ, कुछ सैनिक उधर से जाओ. वो मौलवी हो या साधु हो, पकड़कर हमारे सामने पेश किया जाए. Oh,
जल्दी करो और कोई गलती नहीं होनी चाहिए।